आज आम्ही निघालो गणेशगुळे येथे जाण्यासाठी. गणेशगुळे रत्नागिरीहून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव प्रसिद्ध आहे ते तिथे असलेल्या गणपती मंदिरामुळे. मेन रोड पासून तसे हे गाव बरच आतमध्ये आहे. तिथे जाण्यासाठी जर तुमचं प्रायव्हेट व्हेकल असेल तर अति उत्तम. हा भाग डोंगराळ असून तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला बरीच घनदाट झाडी दिसते. नमस्कार, मी गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी स्वरूपानंद यांचा मठ पाहिला आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत गणेशगुळे येथे. आणि गणेशगुळे हे देखील पावसपासून जवळच आहे आणि आम्ही सर्व जण आलेलो आहोत. अश्विनी आहे, श्रेया आहे, शुभम आहे, उर्वी उर्वी देखील आहे. काय करते उर्वी? उर्वी बिझी आहे. तर आम्ही सर्वजण आलो आहोत गणेशगुळे येथे. तर येथे मंदिर आहे आणि हे मंदिर प्रसिद्ध आहे. तर मग चला तर आपण पाहूया मंदिर. हे गणपती मंदिर टेकडीच्या उतारावर असून आपल्याला थोडंसं उतरून खाली जावं लागतं. मंदिर उतरून खाली उतरून जायचं आहे. हे स्वयंभू गणेशाचं स्थान असलेलं मंदिर आहे. या मंदिरातील गणपतीची मूर्ती म्हणजे मोठी शिळा आहे. सर्वजण आलेले आहेत. स्वरूप पण आहे, मयुरी पेटकर आहेत, समीर हळदणकर आहेत, सर्वजण आहेत. इन्स्पेक्टर साहेब येते. आणि दुसरे इथे खास वैशिष्ट्य म्हणजे इथे कुणाच्याही घरी गणपती येत नाही, तर फक्त काही मोजक्याच घरी, 3 ते 4 घरी नवसाचा गणपती येतो. गणेशोत्सवाच्या वेळी आपल्या घरातलाच गणपती आहे असे मानून सर्वजण मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. टेकडी उतरून मंदिरात जात असताना आपली दृष्टी सभोवतालच्या मोहक देखाव्यावर पडते आणि क्षणभर आपल्याला तिथे थांबावेसे वाटते. मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला पाय धुण्यासाठी ही सोय केलेली आहे. हे गणपती मंदिर टेकडीवर असल्यामुळे आपल्याला सभोवतालचा परिसर न्याहाळता येतो. वर्दळीपासून दूर सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात शांत ठिकाणी हे मंदिर आहे. पूर्वीच्या काळी भंडारी परिसरातील दर्यावधी लोक आपला व्यवसाय होड्या गलबते या माध्यमाने करत असत. प्रवासाला निघण्यापूर्वी सुखरूप परत येण्यासाठी ते देवाला नवस करत. गणपती नवसाला पावत असल्यामुळे त्याला गलबतवलांचा गणपती असेही म्हटले जाऊ लागले. इथे दुसऱ्या कोणत्याच प्रकारचा गोंगाट आवाज नसल्यामुळे मंजूळ घंटानाद आपल्याला प्रसन्न करून जातो. तिथे तुळशी वृंदावन देखील आहे. या मंदिराचे सर्व बांधकाम पूर्णतः जांभा दगडाने केलेलं आहे. हे मंदिर अतिशय पुरातन असून सुमारे 400 ते 500 वर्षापूर्वीचे असावे अशी माहिती मिळते.
या मंदिराचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेले आहे. हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर असून इथे ठिकठिकाणाहून लोक येत असतात. हे भिंतीतले साने कोकणातील जुन्या वास्तूमध्ये हे तुम्हाला साने दिसतात. याचा उपयोग दिवे वगैरे वस्तू ठेवण्यासाठी केला जातो. अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी हे मंदिर वसलेलं आहे. खूप छान वाटतं. इकडचं वातावरण एकदम शांत, पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकायला येतोय. चारी बाजूला डोंगर आहेत. अगदी चारी बाजूला डोंगर आहेत. गणपती मंदिरात जाण्यापूर्वी डाव्या बाजूला आपल्याला अतिशय पुरातन प्रचंड मोठी पुष्कळ खोल अशी विहीर दिसते. या विहिरीची अशी रचना आहे की ही विहीर जरी अतिशय खोल असली तरी आपल्याला या विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचता येते. अच्छा, इथपर्यंत पाणी भरलेलं असतं वरपर्यंत. पावसाळ्यामध्ये विहीर आहे. या विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, म्हणजे या पायऱ्यांपर्यंत पाणी येतं. विहिरीच्या पाण्याच्या पातळीपर्यंत जाताना खूप भीती वाटते, कारण थंडावा मिळण्यासाठी सरपटणारे प्राणी देखील विहिरीत वास्तव्य करू शकतात.
मला सर्वजण ओरडत होते, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत। पण मला उत्सुकता होती ती विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचायची। बाप रे, किती शांतता! इथे माझा आवाज देखील घुमत होता। पाणी आहे, मी वर पाहिले तर वरती मला चौकोनी आकाराचा मोकळा भाग दिसला। म्हणजे हे विहिरीचं मुख होतं आणि मी जिथे उभी होते ती विहिरीची पाण्याची पातळी होती। तुम्ही पाहू शकता किती खोलवर विहीर आहे, एवढ्या खाली मी उतरले होते। मी एकटीच उतरले। ही विहीर जवळजवळ 30 ते 35 फूट खोल असावी, त्यामुळे विहिरीत उतरण्यासाठी तितक्याच जास्त पायऱ्या आहेत। त्यामुळे आपण वरून पाहिले तर अशी लांब पट्टी खोदलेली दिसते। जी लांब पट्टी आहे त्या पायऱ्या, आणि तिथून पुढे विहिरीचा चौकोनी भाग, म्हणजे ही विहीर चौकोनी आहे। ही विहीर आहे आणि तिथून मी गेले। म्हणजे तिथून ते इथपर्यंत आहे ती विहीर। फ्रेंड्स, आता थोडा माझा अनुभव वेगळा होता, कारण मी प्रचंड खोलवर अतिशय मोठी अशी विहीर पाहिली आणि घाबरत घाबरतच खाली उतरले। बाकी सर्वजण कोणीच उतरले नाही, मला सर्व ओरडत होते कारण आतमध्ये प्रचंड काळोख होता आणि त्यामुळे सर्वजण गाडीमध्ये ऑलरेडी जाऊन बसलेत। पण मी मात्र धीर केला आणि गेले। दगडाची विहीर अतिशय पुरातन अशी ही विहीर आहे। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।